राज्यात सर्वाधिक प्रमाणात बागायती कापसाचं उत्पादन घेणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरती संकट कोसळलंय अतिपावसामुळे बागायती कापूस काळवंडला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपये नुकसान झाले जळगाव जिल्ह्यातील दरवर्षी साडेपाच ते सहा हजार हेक्टरवर बागायती कापसाची लागवड केली जाते यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्यानं कापसाचं पीक जोमान आलं होतं गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस तसंच ढगाळ वातावरणामुळे कापसाचं शेकडो हेक्टरवरील पीक खराब झालंय शासनाना बाधित शेतांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता करण्यात येते